भाऊ साहेब, या नाश्ता करा. अॅक्युप्रेशरची अपॉइंटमेंट आहे, डॉक्टरांकडे जायचंय. थँक्यू. शी, किती चीप लोक असतात यार. काय झालं मॅम, कुणाबद्दल बोलतोयस? काय नाही रे, काही लोक बघ ना उगाच मोबाईलवर घाणेरड्या घाणेरड्या क्लिप्स पाठवत असतात. कसले क्लिप? एका बिचाऱ्या मुलीचा फेस मास्क करून कोणीतरी तिची घाणेरडी क्लिप पाठव. या अशा लोकांना ना भर चौकात उभं करून गोळ्या झाडल्या पाहिजे. यु आर राईट, अशा सिक मेंटॅलिटीच्या लोकांना हीच शिक्षा मिळाली पाहिजे. करेक्ट आहे, लायकी नसलेले लोकच असं काम करतात. एनिवे, ती क्लिप डिलीट करून टाक. द्या मॅडम, घेतो मी. मी ठेवतो, मी पार्क करतो. पण मॅडम, तुम्हाला मी कधीपासून फोन करत होतो पण तुमचा फोन लागतच नव्हता. अहो, ही औषधं आणि सामान आणायला मी दुकानात गेले ना, तिथे एका माणसाचा धक्का लागला आणि माझा फोन खाली पडला. तर तो सुरूच होईना, मग रिपेअरिंगसाठी एका दुकानात घेऊन गेले. तुम्ही कशासाठी फोन करत होता? नाही, माझं तसं काही काम नव्हतं, पण तुम्ही म्हणाल होतात ना औषध आणायची आठवण करा म्हणून फोन करतो. बरं, मी निघते. तुम्ही या पटकन. हो, मी पटकन. बघ किती छान दिसतेस आता. कोणाची दृष्ट नको लागायला तुला. आणि विक्रमला? त्याला कुणाची दृष्ट लागूच शकत नाही आता. पण मला त्याला भेटायचं, त्याचं काय? बहिणी, आपण जाऊया का आता त्याला भेटायला? आता जाऊया. चल, मी तयार आहे. अगं ज्योती, चल ना. ऐक माझं, तुला विक्रमला भेटायचं ना? हो. मग त्यासाठी तुला पूर्णपणे बरं व्हावं लागेल. जेव्हा हॉस्पिटलचे डॉक्टर्स आम्हाला सर्टिफिकेट देतील की ज्योती आता पूर्ण बरी झाली, मी स्वतः तुला विक्रमला भेटायला घेऊन जाईल.